नमस्कार मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण वजन आणि त्याची एकके म्हणजेच वेट्स अँड इट्स युनिट्स याबद्दल जाणून घेऊ. एक दिवस चंपापूरचा राजा जंगलात फिरत होता. अरे सांभाळून, राजांच्या पायात तो काटा टोचणार आहे. आता काय होणार? थांबा महाराज. हा आवाज ऐकून राजा लगेचच थांबला. अरे हा आवाज कुठून आला? राजाने विचार केला. तेव्हाच त्यांची नजर जमिनीवरच्या त्या छोट्या मुंगीवर पडली. तू माझ्या पायात हा काटा टोचण्यापासून वाचवलेस, मी तुला तुझ्या वजना एवढी साखर देईन. पण हे वजन म्हणजे काय असते महाराज? मुंगीने राजाला विचारले. राजा हसून म्हणाला, वजन म्हणजे वेट. कोणतीही वस्तू किती जड आहे हे सांगते. असे म्हणून राजाने लगेचच एक वजन काटा मागवला. जेव्हा मुंगी त्या वजन काट्यावर उभी राहिली, तर वजन काट्यावर तिचे वजन 100 मिलीग्राम दिसले. मुलांनो, तुम्हाला मिलीग्राम माहिती आहे ना? मिलीग्राम वजन मोजण्याचे सर्वात लहान एकक आहे. राजा 100 मिलीग्राम साखर आणण्याचा आदेश देणारच होता, तेवढ्यात मुंगी म्हणाली, परंतु राजे साहेब, बक्षिसाच्या हक्कदार तर त्या 20 मुंग्याही आहेत, ज्यांनी माझे लक्ष त्या काट्याकडे वेधून मला तुम्हाला थांबवण्याची सूचना दिली. मग राजाने लगेचच त्या 20 मुंग्यांचे वजन केले. 20 मुंग्यांचे वजन 2000 मिलीग्राम आहे. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का की 1000 मिलीग्राम 1 ग्रॅमच्या समान असतात, तर 2000 मिलीग्रॅम किती ग्रॅमच्या समान असतील? अगदी बरोबर, 2000 भागिले 1000, 2 ग्रॅम एवढे. आता राजा 2 ग्रॅम आणखी साखर मागवणारच होता, तेवढ्यात मुंगी परत एकदा म्हणाली, राजी साहेब, परंतु बक्षिसाचे हक्कदार तर त्या 10000 मुंग्या देखील आहेत, ज्या तुमच्या सुरक्षेसाठी संपूर्ण रस्त्यावर तुमच्यावर नजर ठेवून होत्या आणि ज्यांनी तुम्ही येत असल्याची सूचना या 20 मुंग्यांना दिली. मग राजाने त्या 10000 मुंग्यांचे वजन करायला लावले. मुलांनो बघा, 10000 मुंग्यांचे वजन 1000 ग्रॅम आहे. आणि तुम्हाला आणखी एक मजेशीर गोष्ट माहितीये का? 1000 ग्रॅम 1 किलोग्रॅम किंवा 1 किलो समान असते. म्हणजेच 10000 मुंग्यांचे वजन 1 किलो आहे. राजा मुंग्यांची एकजूट आणि समजूतदारपणामुळे प्रभावित झाला. त्यांनी मुंग्यांना बक्षीस म्हणून 10 किलो साखर दिली आणि आपल्या भटकंतीसाठी परत एकदा निघाला. मुंग्या खूप खुश झाल्या आणि ती 10 किलो साखर मिळाल्यामुळे थंडीच्या ऋतूत त्यांना कष्ट घ्यावेच लागले नाहीत. मुलांनो, या व्हिडिओ मध्ये आपण वजन आणि त्याची एकके म्हणजेच वेट अँड इट्स युनिट्स याबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ. Thank you.